रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार शेपू आणि मेथीची भाजी. आणि त्यासाठी मी इथे घेतलाय एक जोडी शेपू घेतलेला आहे, निवडून घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. एक जोडी मेथीची घेतलेली आहे आणि ती मेथी सुद्धा आपण कवळे देठ आहेत तिथपर्यंत आपण त्याला घेतलेला आहे आणि स्वच्छ करून घेतलेली आहे, तसंच पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे थोडीशी आणि ती भिजत घातलेली आहे. एक तासभर मी ह्याला भिजत घातलेला आहे, मस्त फुलून आलेली आहे. जर भिजत घालायला वेळ नसेल तर पाणी गरम करायचं आणि गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचं एक 10-15 मिनिटं, तरी सुद्धा ती लगेचच होते. त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक बारीक चॉप केलेला आहे. एक मोठं टोमॅटो घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी बारीक कापून घेतलेलं. कमी तिखटवाले 4 मिरच्या मी घेतलेल्या आहे. त्यानंतर एक गड्डा मी लसूण घेतलेला आहे, लसूण भरपूर घ्यायचा आहे. तर लसूण मी हा ठेचून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे प्रिपरेशन करून झालेलं आहे. आपण मेथी आणि शेपू हे बारीक बारीक आता कापून घेऊया. इथे शेपू आपण बारीक बारीक कापून घेतलेला आहे, त्याचप्रमाणे मेथी सुद्धा आपण कापून घेतलेली आहे. मेथी सुद्धा आपण बारीक बारीक कापून घेतलेली आहे. आता आपण भाजी कशी बनवायची ते बघूया. तर इथे मी कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 पळी मी तेल घातलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरं घालूया. जिरं चांगलं फुललं पाहिजे. त्यानंतर घालूया लसूण, लसूण चांगला ब्राऊन झाला पाहिजे. लसूण आपला ब्राऊन होत आलेला आहे, आपण घालूया मिरची आणि त्यानंतर घालूया कांदा. त्यांचं मिक्स करून घेऊ. कांदा थोडासा आपण परतवून घेतला, खूप असा ब्राऊन वगैरे करण्याची आवश्यकता नाहीये. थोडीशी आपण हळद घातली, चांगलं मिक्स करून घेऊया. कांदा आपला छानसा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत मुगाची डाळ. मिक्स करूया. परतवल्यानंतर आपण झाकण ठेवू आणि 2 मिनिटं मुगाची डाळ जी आहे ती आपण शिजवून घेऊ. 1-2 मिनिटाने आपण झाकण काढून बघूया. छान वाफ आलेली आहे. आता ह्यामध्ये आपण घालूया टोमॅटो. झाकण ठेवू आणि पुन्हा एकदा एक वाफ काढून घेऊ. 2 मिनिटानंतर आपण पुन्हा एकदा बघून घेऊ. आता यामध्ये आपण घालणार आहोत आपली शेपू आणि मेथीची भाजी. मेथी, शेपू, चांगलं मिक्स करून घेऊया. आता ती आपण मिक्स करून घेतली. आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. तर मीठ आपण किती मीठ खातो त्यानुसार कमी जास्त मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छानच मिक्स करून घ्यायचं. बघा, भाजी दिसायला जरी मोठी दिसत असली तरी शिजल्यानंतर खूप कमी होते. झाकण ठेवू आपण आणि ह्या भाजीला शिजवून
4 ते 5 मिनिटं आपण ह्याला शिजवून घेतलं. आपली डाळ छानशी फुललेली आहे, दिसतेच आहे इथे, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही शिजण्याचा. आता ह्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं घालू शकता तर आवडत असेल तर, खूप छान लागते. भाजी आपली झालेली आहे, गॅस बंद करते आणि आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. मेथी शेपूची भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेतोय. मस्त शेपूचा छान सुगंध आलेला आहे. मेथी शेपूची भाजी आपली तयार आहे, तुम्ही बघू शकता. मस्त गरमागरम भाकरीसोबत तर खूपच छान लागते, चपातीसोबतही खाऊ शकता. माझी ही रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.